स्वराज्याच्या लढ्यासाठी प्राणाची आहुती देणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनी लाखो शंभू भक्तांनी महाराजांच्या समाधीला मानवंदना दिली. संभाजी महाराजांचे विचार जनमानसापर्यंत पोहोचवावे या उद्देशाने वडू तुळापूर येथे संभाजी महाराजांच्या संघर्षमय जीवनाविषयी व्याख्यान, चर्चासत्र आणि पोवाडे आयोजित करण्यात आले. तसेच सकाळी वडू तुळापूर येथील ग्रामस्थांनी गावातून मुखपदयात्रा काढली. संभाजी महाराजांच्या समाधीस्थळावरती यावेळी शंभूभक्तांनी पुष्पवृष्टी करत शासकीय इतमामात हवेत बंदुकीतून 3 गोळ्या झाडत मानवंदनाही दिली. आपल्या लाडक्या राजाला श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि मानाचा मुजरा करण्यासाठी राजाच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने शिवशंभू भक्त वडू तुळापूर येथे दाखल झाले. संभाजी महाराजांचा बलिदान दिवस हा राष्ट्रीय बलिदान दिवस म्हणून साजरा करण्यात यावा अशी मागणी शिवशंभू भक्तांच्या वतीने करण्यात आली. असे राजे होते ज्यांनी औरंगजेबाच्या समोर आव्हान उभं केलं होतं आणि 9 वर्षामध्ये संभाजी महाराजांनी औरंगजेबाला सवकी पळ करून सोडलं. या 9 वर्षाचा जो कालखंड आहे, या 9 वर्षामध्ये संभाजी महाराज जवळजवळ 125 लढाया खेळलेले आहेत. एकाही लढाईमध्ये संभाजी महाराजांनी पराभव स्वीकारलेला नाही आणि औरंगजेबाची जी रात्रीची झोप होती ती झोप त्याला येईनाशी झाली होती. अशा परिस्थितीमध्ये फक्त फितुरीमुळं संभाजी महाराज हे पकडले गेले आणि 39 दिवस संभाजी महाराजांचा आनंदवित छळ हा औरंगजेबाने केला. आणि त्यावेळेला जर संभाजी महाराजांनी हिंदू धर्म सोडला असता आणि इस्लाम धर्म स्वीकारला असता तर आपल्या हिंदुस्थानचं सगळं भवितव्य जे आहे ते आज अंधारामध्ये असलं असतं. परंतु संभाजी महाराजांच्या बलिदानामुळं मराठ्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जागृती निर्माण झाली. मराठे पेटले आणि मोगल हटले हा त्याच्यानंतरचा 17 वर्षांचा इतिहास आहे. संभाजी महाराजांच्या नंतर येसुबाई, महाराणी ताराबाई, रामचंद्रपंत अमात्य ह्या सगळ्या मराठी वीरांनी खूप मोठा पराक्रम गाजवला आणि 1707 याच महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाला मराठ्यांनी गाडलं हा या महाराष्ट्राचा इतिहास आहे. तर ही सगळी संभाजी महाराजांचं जे योगदान आहे ह्या योगदानामुळे या सगळ्या पुढच्या गोष्टी घडून आल्या. तर संभाजी महाराजांच्या या पराक्रमाचं आणि बलिदानाचं स्मरण करण्यासाठी महाराष्ट्रातनं सगळे शिवशंभू भक्त आज या ठिकाणी आलेले आहेत. हेमंत चोपडे, SBN मराठी, वडू तुळापूर, पुणे.